तामिळनाडूमधल्या कुन्नूरजवळ लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर अकरा जण मरण पावले हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या चौदा जणांपैकी एकूण तेरा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला या दुर्घटनेत एकच व्यक्ती बचावली आणि ते आहेत ग्रुप कॅप्टन वरुण सिंग या दुर्घटनेत वरुण सिंग यांचे प्राण वाचले असले तरी कॅप्टन वरुण हे सध्या जखमी आहेत आणि त्यांच्यावर वेलिंग्टन इथल्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जाणून घेऊयात हे वरुण सिंग कोण आहेत नमस्कार मी हर्षदा भारतीय वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार लष्करी हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात जखमी झालेले शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित असलेले भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे वेलिंग्टन निलगिरी हिल्स इथल्या डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये डायरेक्टिंग स्टाफ आहेत राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं सध्या ते निलगिरी हिल्समध्ये चाचणी पायलट म्हणून कार्यरत आहेत त्यांचा अनुभव पाहता लष्कराने त्यांना चाचणी वैमानिकाचा दर्जा दिलाय वरुण यांच्या देखरेखीखाली लष्करांच्या विमानांचं उड्डाण व्हायचं दोन हजार वीसमध्ये हवाई बाणीच्या वेळी वरुण सिंग यांना त्यांचे एल सी ए तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल शौरचक्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं वरुण सिंग यांनी त्यावेळी दहा हजार फूट उंचीवरून विमान सुरक्षितपणे उतरवलं होतं जीवाची पर्वा न करता वरुण यांनी अशा प्रकारे हजारो लोकांचे प्राण वाचवले लोकवस्तीच्या बाहेर नेऊन त्यांनी विमान उतरवलं होतं त्यांच्या या साहसामुळे आणि हजरजबाबीपणामुळे एक मोठी दुर्घटना टळली होती पण त्याचबरोबर विमान व्यवस्थित राहिल्यामुळे विमानात अचानक झालेल्या बिघाडाची चौकशी आणि संशोधन करण्याची संधीही लष्कराला मिळाली त्यांच्या या धाडसासाठीच वरुण यांना दोन हजार एकवीस साली स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शौरचक्र देऊन गौरवण्यात आलं राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला हा त्यांचा गौरव त्यांच्या कुटुंबाने आनंदोत्सव म्हणून साजरा केला होता वरुण सिंह हे उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातल्या रुद्रपूर तालुक्यातल्या खोरमा कानोली गावचे रहिवासी आहेत डीएसएसी मध्ये पोस्ट झाल्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब सध्या तामिळनाडूमध्ये राहतं ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे काँग्रेस नेते आणि प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंग यांचे पुतणे आहेत वरुण सिंग यांचे वडील आणि त्यांचा भाऊ या दोघांनीही लष्करात सेवा बजावली आहे वडील कर्नल के पी सिंह यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत तर कॅप्टन वरुण यांच्या आई उमा सिंह या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या आहेत भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार सीडीएस रावत बुधवारी वेलिंग्टन इथल्या डीएसएससीच्या भेटीवर होते आणि स्टाफ कोर्समधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ते संबोधित करणार होते दरम्यान दुपारी हवाई दलाच्या एम आय सेव्हन्टीन व्ही फाईव्ह हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधल्या कुन्नूर जवळ अपघात झाला आणि या दुर्घटनेत डी रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत अशा तेरा जणांचा मृत्यू झाला तर या दुर्घटनेत वाचलेले कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेसंदर्भातल्या सगळ्या बातम्या तुम्हाला तक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर वाचता येतील तसंच या संदर्भातले सगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या युट्यूबवर पाहता येतील सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद